चेहरा सुंदर राहणं म्हणजे काय, सुंदर दिसणं म्हणजे काय? सगळ्यात पहिली गोष्ट, सुंदर दिसणं म्हणजे, सुंदर दिसण्याला महत्त्व नाही आहे आपण आहोत ना हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जे काय आपल्या देवाने आपल्याला चेहरा दिला आहे, जे काय आपल्याला म्हणजे पूर्ण दिलेलं आहे. कोणी कोणी म्हणतं की आपलं नाक सरळ असलं पाहिजे किंवा आपले होठ असे असले पाहिजे, चेहऱ्याचा आकार असला पाहिजे, तसं काही नसतं. आपलं माथा असा असला पाहिजे याला रूप म्हणत नाहीत किंवा याला सुंदर दिसणं म्हणत नाहीत. सुंदर दिसणं कशाला म्हणतात तर सगळ्यात चेहरा आपला जसा चेहरा आहे ना त्याला आपण किती योग्य ठेवतो, किती निरोगी ठेवतो याला सुंदरचं रूप दिलेलं आहे. कोण किती सावळा आहे, कोण किती गोरा आहे, कोण किती काळा आहे याला सुंदर म्हणत नाही. गोऱ्याला सुंदर म्हणतात आणि काळ्याला विद्रूप म्हणतात असं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला चेहरा निरोगी कितका राहतो आणि आपल्या चेहऱ्यावर टवटवीतपणा, आपल्या चेहऱ्यावर तेजपणा किती आहे हे महत्त्वाचं असतं. तर मग ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या. चला तर मग मी आहे रेणुका, स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. असेच खूप सारे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते, त्याच्या रिलेटेडच आज हा व्हिडिओ आहे. की प्रत्येक महिलाला असं वाटत असतं की आबा मी सुंदर नाही आहे, किंवा मग आपल्याला असं असायला पाहिजे होतं, माझं नाक तसं असायला पाहिजे होतं, मला कलर थोडासा असायला पाहिजे होता. तर ह्या गोष्टी मायने नाही ठेवत, आपल्या चेहऱ्याला निरोगी आणि सुंदर राहण्यासाठी किंवा एक त्वचा तेज दिसण्यासाठी, गोरी दिसण्यासाठी नाही आहे, तेज दिसण्यासाठी. कारण जो नॅचरल कलर आपला असतो ना तो कधी चेंज होत नाही. फक्त हा मोबाईलमध्ये फरक असतो की हा मोबाईलमध्ये आपण असं दिसलो तर चांगल्या मोबाईलमध्ये चांगलं दिसतं असा त्या आपल्याला भास होतो, पण आपला नॅचरल कलर तो नॅचरलच कलर असतो, काही गेला तर चेंज नाही होऊ शकत. फक्त एवढं आहे की आपण निरोगी राहणं महत्त्वाचं आहे, निरोगी चेहरा ठेवणं महत्त्वाचं आहे. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स नाही आले पाहिजे, आपलं तेज असं सुरकुट्या वगैरे नाही पडल्या पाहिजे. ह्या गोष्टी आपण फक्त काळजी करू शकतो, ह्या गोष्टीचं आपण निराकरण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा हेच सांगणार आहे. कोणी जर म्हणत असेल की सुंदर आपला चेहरा दिसण्यासाठी किंवा सुंदर गोरं होण्यासाठी जर आला असेल या व्हिडिओमध्ये, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. ज्याला निरोगी आपला चेहरा हवा आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. आवडलाच व्हिडिओ तर नक्की चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा. आणि तुम्हाला फायदा झाला असेल तर इतरांपर्यंत, तुमच्या कोणत्या मैत्रिणी असतील त्यांना पाहायचं असेल तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता. चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. हा मी तुम्हाला थोड्या आणि पाचच टिप्स सांगणार आहे, शॉर्टमध्ये सांगणार आहे की चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची. नंबर एक आहे, पहिली टिप आहे, याच्यामुळे म्हणजे तुम्ही ह्या ज्या टिप फॉलो करणार आहात ना, तुम्हाला पहिलं सांगते, ह्या ज्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुमच्या चेहऱ्याला फरक पडणार आहे आणि नक्कीच तुमचा चेहरा तेज आणि एकदम सुंदर असा टवटवीत दिसणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर टिप नंबर वन आहे, आपला चेहरा तुम्ही लक्षात घ्या. आपल्या चेहऱ्याला तुम्ही सगळ्यात अगोदर धुण्याच्या अगोदर तुम्ही साबण यूज करता का, तुम्ही काय यूज करता हे खूप महत्त्वाचं आहे. खूप महिलांना खूप आपला चेहरा म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीची पार्ट, म्हणजे बॉडीची त्वचा वेगळी असते आणि आपल्या चेहऱ्याची त्वचा वेगळी असते. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या चेहऱ्याला तुम्ही धुणार आहात किंवा तुमच्या चेहऱ्याला धुणार, त्या टायमिंगला आपल्याला साबण वगैरे लावायचं नाही आहे. जे काही आपल्या बॉडीला यूज करतो ते आपण आपल्या चेहऱ्याला यूज नाही करू शकत, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. सगळं नंबर एक आहे, यूज तुम्ही फेस वॉश यूज करायचा. होत आहे तेवढं जास्तीत जास्त आपण फेस वॉश यूज करायचा. आपल्या चेहऱ्याला साबण वगैरे काही इतर काहीच लावायचं नाही आहे, फेस वॉश यूज करायचं आहे म्हणजे आहे, हे डन आहे. हे पहिली गोष्ट आहे, स्टेप आहे, ही तुम्ही तुम्हाला करायचीच आहे. त्यामुळं काय होतं, आपल्या चेहऱ्याला फेस वॉशमध्ये जे काही हे असतात, जे काही उपयोगी आपल्या चेहऱ्याला उपयुक्त असे प्रोडक्ट्स असतात, तर ते आपल्या चेहऱ्याला पुरेसे असतात आणि ते चेहऱ्याच्या स्किनसाठी एकदम चांगले असतात. जर तुम्हाला जे कुठलं प्रोडक्ट्स हवा, मी हिमालया यूज करते, जर तुम्हाला जे कुठलं प्रोडक्ट्स सूट होतं तुमच्या चेहऱ्याला तुम्ही वापरू शकता. सगळ्यात अगोदर कुठली क्रीम घेतली, कुठलं काय जरी घेतलं तर इथे लावायचं. इथे लावल्यानंतर जर तुम्हाला सूट झालं तर मग चेहऱ्याला अप्लाय करायचा. डायरेक्ट कुठलाच प्रोडक्ट घेऊन, किंवा मी सांगते म्हणून किंवा इतर कोणी सांगते म्हणून, डायरेक्ट कुठला पण प्रोडक्ट घेऊन आपल्या चेहऱ्याला आपण यूज करायचं नाही आहे. हा झाला नंबर एक. तर नंबर दुसरा पॉईंट आहे, आपण जेव्हा चेहरा धुवत असतो तेव्हा आपण एकदम गरम पाणी घ्यायचं नाही आहे, किंवा एकदमच थंड पाणी असं घ्यायचं नाही आहे. ह्या गोष्टी मी केसासाठी पण तुम्हाला सांगितल्या आहेत पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये, केसांच्या काळजीमध्ये. हा हे चेहऱ्यासाठी पण यूज होतं. जेव्हा तुम्ही आंघोळीला पाणी घेता तेव्हा खूप असं गरम पाणी जास्त यूज करायचं नाही आहे. आपल्या शरीरासाठी पण चांगलं नसतं, आपल्या चेहऱ्यासाठी पण ते चांगलं नसतं. तुम्ही जेव्हा एकदम अतिशय गरम पाणी तुम्ही चेहऱ्याला लावता तर आपली स्किन कशी असते, आपली हॉट, म्हणजे आपल्या शरीराचं तापमान तुम्हाला माहिती आहे. कधी जर तुम्ही अंश सेल्सिअस असं मोजलं असेल तर तुम्ही पाहू शकता आपल्या शरीराचं तापमान असं नॉर्मल असतं. तर त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्याला ते पाणी यूज करायचं आहे नॉर्मल. म्हणजे तुम्ही थोडंसं गरम पाणी घेऊ शकता आणि थोडंसं त्यात थंड मिक्स करू शकता. ते पाणी आपल्या चेहरा धुताना आपल्याला वापरायचं आहे नेहमी. तुम्ही जेव्हा चेहऱ्यात तुम्ही धुवाल तेव्हा ते पाणी वापरायचंच आहे. हॉट एकदम नॉर्मल पाणी वापरायचं आहे आपल्याला चेहरा धुताना.
त्यामध्ये, आणि एकदम थंड पण वापरायचं नाही. थंड पाण्यामुळे आपली त्वचा अशी गरम असते, आणि त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट थंड पाण्याने यूज करता तर ते आपल्या चेहऱ्याला इफेक्टिव्ह बनतं. जे काही आपले प्युअर्स वगैरे असतात आपल्या चेहऱ्यामध्ये झालेले, तर ते सगळे हे होत असतात आणि खूप सारा प्रॉब्लेम होत असतो आपल्या चेहऱ्याला. तर त्यामुळं तुम्ही त्या गोष्टी टाळा की एकदम गरम आणि एकदम थंड पाणी यूज करणं आपल्या चेहऱ्याला तुम्ही टाळा. ही झाली दुसरी गोष्ट, आणि त्यामुळे तुमचा चेहरा खराब होण्याची शक्यता असते. हे झाले दुसरं पॉईंट. आता नंबर 3 पॉईंट आहे, आठवड्यातनं तुम्ही 2 तुम्हाला सांगते, आठवड्यातनं 2 चेहऱ्याला स्टीम करत जा. कारण का, जेव्हा तुम्ही चेहऱ्याला स्टीम करत असता, स्टीम म्हणजे काय, तर जेव्हा आपण वाफ घेतो, आपल्याला सर्दी झाल्यानंतर आपण कसं वाफ घेतो, तर तसंच पाणी एका पातेल्यामध्ये. स्टीमर पण भेटतं तुम्हाला ऑनलाईन, तुम्ही ऑनलाईन पण यूज करू शकता. पण जर तुम्हाला तुमच्याकडे स्टीमर वगैरे नसेल, घरगुती तुम्हाला करायचं असेल, तर तेव्हा तुम्ही हे घेऊ शकता स्टीम. म्हणजे आपलं जे पातेलं आहे, छोटंसं पातेलं, त्यामध्ये पाणी गरम करायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं मीठ. कारण काय, मीठ आपल्या चेहऱ्याला वगैरे चांगलं असतं. थोडंसं मीठ टाकायचं चमच्यावर आणि ते आपल्यासमोर ठेवून मग 15 ते 20 मिनिटं आठवड्यातनं 2 तुम्ही चेहऱ्याला स्टीम देत जा. म्हणजे जसं तुमच्या चेहऱ्यावरचे जी मेलेली त्वचा असते, किंवा जे आपण रोज पावडर वगैरे रोज काय काय आपल्या चेहऱ्याला अप्लाय करत असतो, तर ते आपल्या तोंडातले छिद्र वगैरे चेहऱ्याचे असतात ना, तर ते एकदम बाहेर राहतात आणि आपली चेहऱ्याची एकदम टवटवीतपणा असतो ना, तो चांगला असतो. त्यामुळं त्या गोष्टी तुम्ही यूज करत जा. हे झाली तिसरी गोष्ट की तुम्ही स्टीम करत जा. 15 ते 20 मिनिटं नक्की स्टीम करत जा चेहऱ्याला आठवड्यातनं 2 वेळेस. आता नंबर 4 गोष्ट आहे, ह्या तुम्ही 3 गोष्टी फॉलो करा. आता 4 गोष्ट आहे, पाणी जास्त पीत जा. पाणी प्रत्येकजण सांगत असतं की पाणी जास्त पीत जा, पाण्याने काय होतं. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये 71% का 75% आहे, मी आता मी विसरले तेव्हाचं, पण इतकं आपल्या शरीरामध्ये पाणी असतं. 75% प्रमाण पाण्याचंच असतं. तर त्यामुळं आपल्या पाण्याचं खूप प्रमाण आपल्या चेहऱ्याला गरजेचं असतं. आता बघा, कोणाकोणाची त्वचा अशी सुरकुतल्यागत पडते आणि वेगळीच दिसते. त्यामुळं मग खूप सारे, म्हणजे आपल्या आपल्यालाच वाटतं की अनकम्फर्टेबल वाटतं. जेव्हा आपण फ्रेश असू, किमान सावळी असू, गोरी असू, कशी असू, पण जेव्हा आपण फ्रेश असू, आपला चेहरा फ्रेश दिसतो, तर आपणसुद्धा आतून फ्रेश होत असतो. तर त्यामुळं सगळ्यात अगोदर आपण पाणी प्यायचं. पाणी पिल्यामुळं आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं, असं कुठले रोगराई पण होत नाही, आणि निरोगी चेहरा राहतो. मेन म्हणजे निरोगी चेहरा राहतो. त्यामुळं ह्या गोष्टी पण तुम्ही फॉलो करा. पाणी दिवसातनं कमीत कमी 3-4 लिटर 5 लिटर 6 लिटर आपल्याला पिलंच पाहिजे. एवढ्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे. 5वी गोष्ट ही आहे की तुम्ही चेहऱ्याची काळजी जर घ्यायची असेल, तुम्हाला चांगली काळजी घ्यायची असेल, तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करू शकता. सगळ्यात आणि व्हेजिटेबल वगैरे, हे जे काही पालेभाज्या वगैरे आहेत, त्या पण याच्यामध्ये ॲड होतात. पाणी पण चांगलं प्यायचं आहे, आणि खूप सारे व्हेजिटेबल, खूप सारं चांगलं अन्न आपल्याला खायचं आहे. त्यामुळं मग पिंपल्स वगैरे आपल्या चेहऱ्यावर येत नाही. तुमचा पिंपल्सचा प्रॉब्लेम, तुमच्या हर एक गोष्टीचा प्रॉब्लेम याच्यातनं सोल्युशन याच्यामधनं भेटत असतं. तर ह्या पाण्याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे. तर नंबर लास्ट आहे, 5 आहे, की आपल्या चेहऱ्याला तुम्ही काही लावा, सनस्क्रीन लावा किंवा काही लावा, तुम्ही नंतर लावण्याच्या अगोदर जेव्हा आपण चेहरा धुतो. ही 5वी गोष्ट आहे जी की माझ्याकडनं मी रिकमेंड करते तुमच्यासाठी, प्रत्येक महिलांसाठी, की तुम्ही मॉइश्चरायझर यूज करत जा. का माहिती आहे, जी तुम्हाला तुमच्या त्वचेला यूज होतं ना, ते मॉइश्चरायझर नक्की यूज करायचं. जेव्हा आपण फेस वॉशने चेहरा धुतो, सगळ्यात अगोदर तुम्ही मेकअप करण्याच्या अगोदर, तुम्ही काजळ लावण्याच्या अगोदर, तुम्ही काही लावण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर मॉइश्चरायझर यूज करायचं. मॉइश्चरायझर म्हणजे काय, तर मी जी प्रोडक्ट वापरते ते आहे निव्याचं आहे, सॉफ्टचं निव्याचं आहे. तर ते मी मॉइश्चरायझर यूज करते, माझ्या चेहऱ्याला सूट होतं. तुमच्या चेहऱ्याला कोणतं सूट होतं ते पाहून मी 5वी गोष्ट नक्की फॉलो करा. कारण त्यामुळे आता खूप साऱ्या जणांना काय प्रॉब्लेम होतो, आपण आता पावडर लावतो, आपण रोजच्या रोज हे लावतो, तर जेव्हा तुम्ही चेहरा धुवून मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्याला यूज कराल ना, त्याच्यावरती मग तुम्ही पावडर लावा किंवा मग काही लावा, तर तुमचा चेहरा घाण होत नाही. जेव्हा जे काही तुमचं प्रोडक्ट्स वरचे येणारे असतात, किंवा बाहेरची धूळ म्हणा किंवा काही तुमच्या चेहऱ्यावर जे येणारे असते, तर ती मॉइश्चरायझर थांबून घेतं जागेवर, आणि तिथल्या तिथूनच ते बाहेर, म्हणजे जेव्हा आपण चेहरा धुतो ते मॉइश्चरायझर ते निघून जातं, आपल्या चेहऱ्याला त्याच्यावर तसे इफेक्ट पडत नाही. त्यामुळं मॉइश्चरायझर हे खूप 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 फायदेशीर आहे. खूप साऱ्या महिला टाळतात. सनस्क्रीन पण तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही उन्हात जाता तेव्हा सनस्क्रीन लावली पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे. पण सध्याला जर तुम्हाला आपला चेहरा निरोगी राहायचा असेल ना, तर ह्या तुम्ही गोष्टी यूज करू शकता. सनस्क्रीन पण तुम्ही यूज करू शकता. ह्या सगळ्या 5 टिप्स जर तुम्ही यूज केल्या आपल्या चेहऱ्याला, तर नक्कीच तुमचा चेहरा एकदम टवटवीत आणि ताजा राहणार. तुम्हाला दुसरं इतर काहीच करायची गरज नाही आहे. स्टीम 2 करत जा, पाणी चांगलं पीत जा, आणि व्यवस्थित असं आपला आहार आपला व्यवस्थित असला पाहिजे. सगळे व्हिटॅमिन आपल्या शरीरात गेले पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या, तर नक्की तुमच्या शरीरामध्ये फरक पडणार आहे, आणि आपला चेहरा निरोगी आणि सुंदर दिसणार आहे.
ह्या गोष्टी तुम्हाला, मला वाटतं तुम्हाला समजल्याच असतील. कारण सुंदर दिसणं म्हणजे काय असतं की गोरा आहे, माझं नाक नीट आहे, तर ह्या गोष्टी सुंदर नसतात. जो काही आपला चेहरा देवाने दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण किती निरोगीपणे आपल्या चेहऱ्याला ठेवतो हे महत्त्वाचं असतं. मी परत एकदा तुम्हाला सांगते, तर मैत्रिणींनो ह्या सगळ्या 5 गोष्टी तुम्ही नक्की मला फॉलो करून मला त्याचा फीडबॅक द्या. तुमचा तुम्ही जर ह्या गोष्टी 5 केल्या, कंटिन्युअसली केल्या, तर कसं तुम्हाला म्हणजे फील झालं किंवा फीडबॅक मला काय वाटला. मी ज्या गोष्टी सांगत असते ते नॉर्मल असतात, जी काही मी वापरत असते, जी कारण मला कोणाला पण विश्वास द्यायचा आहे व्यतिरिक्त काहीतरी गोर होईन रात्रीतून, हे मला काही गोष्टी द्यायच्या नाही आहेत. जे काही चांगलं आहे तेच मला सांगायचं आहे. तर नक्की मला सांगा की कसा वाटला व्हिडिओ, आणि आवडलंच तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. तर परत भेटूया एका अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, हॅपी रहा, मस्त रहा.